धुळे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 2.25 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 ने दोघांना अटक करून तब्बल 2,21,60,000 रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त केले. ही कारवाई चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी चौकातून रक्षक नगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर करण्यात आली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आझाद शेरजमान खान आणि नागेश्वर रामेश्वर प्रजापती अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याकरता विशेष मोहीम राबवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त अमोल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, पोलीस अंमलदार मनोज कुमार साळुंखे, मारुती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, योगेश मोहिते आणि संदेश काकडे चंदन नगर परिसरात पेट्रोलिंग करत होते. पोलीस अंमलदार मनोज कुमार साळुंखे आणि मारुती पारधी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली. मध्य प्रदेशातील काही जण खराडी चौकातून रक्षक नगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवरील एका सोसायटीच्या जवळ मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरता येणार आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सापळा रचला. त्यावेळी त्यांना आझाद खान, नागेश्वर प्रजापती आणि एक अल्पवयीन युवक तेथे आढळून आला. त्यांची अंगझरती घेतली असता त्यांच्याकडे तब्बल 1 किलो 108 ग्रॅम मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. आरोपींविरुद्ध चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करत आहेत. आपल्याकडे अंमली पदार्थ विरोधी ही मोहीम चालू आहे. त्याच्या अंतर्गत आपले जे अँटीनार्कोटिक सेट 1 आहे त्याला आपल्याला माहिती भेटली होती की काही आरोपीत आहेत, हे MD हार्ड ड्रग्ज आपल्या पुण्यामध्ये घेऊन येत आहेत. ते आल्याच्या नंतर आपण सापळा रचला आणि सापळा रचल्याच्या नंतर आपण जवळपास 3 आरोपी त्यामध्ये अटक केलेले आहेत. त्यांच्याकडे आपल्याला जवळपास 1 किलो 100 ग्रॅम हा MD ड्रग्ज मिळालेला आहे. त्याच्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची किंमत जवळपास 2,21,00,000 आसपास आहे. आता जो प्राथमिक तपास आता आजपर्यंत जो झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते आरोपी हे रतलाम मध्य प्रदेश या ठिकाणी पुण्यामध्ये आले होते. त्याच्या पुढची जी लिंक आहे आपण ती आता त्याच्यामध्ये तपासामध्ये इस्टॅब्लिश करणार आहे. सर पुण्यामध्ये त्याच्यामध्ये आपण जे आजपर्यंत तपासात जी माहिती आलेली त्याच्यामध्ये त्यांच्यातला जो एक आरोपी आहे तो 1 महिन्यापासून पुण्यामध्ये होता. त्याच्याकडे आपण तपास करत आहेत की जे आपण सांगितल्याप्रमाणे की त्याची काही लिंक आहे का, की नक्कीच त्याच्यामध्ये जर इस्टॅब्लिश झालं तर आपण त्या अँगलने तपास करत आहोत. त्याचा आजपर्यंत जवळपास आपल्याकडे आपण 30 केसेस केलेल्या आहेत आत्तापर्यंत. त्याच्यामध्ये जवळपास 341 आरोपी अटक केलेले आहेत आणि जवळपास 1,65,00,000 जो मुद्देमाल आहे तो आपण जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्णतः हे म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि तस्करीच्या माध्यमातून ते एंटर होतं. आपण वेळोवेळी त्याचा तपासही करतो आणि जी लास्ट लिंक आहे तिथपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आता जवळपास आपल्याकडे कोकेन, गांजा, ब्राऊन शुगर, अफीमची बोंडे आणि एक नवीन कॅथा इडुलिस नावाचे जे आहे तो प्रकार तोही आपण यावेळेस जप्त केलेला आहे. या 4 महिन्यामध्ये आपण तो तपासामध्ये आता पाहतात, पण आजपर्यंत तपासामध्ये तशी काही माहिती आपल्याला निष्पन्न झाली नाही.